प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने जी काही अफवा व चर्चा महाराष्ट्रामध्ये पक्षांतर्गत मतभिन्नता किंबहुना समज गैरसमज हे जे काही लोक बसवण्याचा प्रयत्न करतात, महायुती किती सक्षम आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आज राज्यामध्ये असलेलं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिघांच्याही नेतृत्वाखाली महायुती भक्कम सक्षम पद्धतीने मागच्या कालावधीमध्ये काम करतंय, विकास करतंय आणि येणाऱ्या 2024 लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेली महायुती 45 जास्त जागेंवर आपले उमेदवार निवडून आणतील आणि 2024 प्रधानमंत्र्यांपदाचा जो निर्णय आहे तो देशाच्या जनतेने घेतलेलाच आहे, पण त्या निर्णयामध्ये नगर जिल्हा आणि महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा वाटा खासदारांच्या संख्येबळामध्ये राहील या संकल्पनेतून महायुती काम करते। तर उद्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांनी त्याचं सभा बैठक घेतलेली आहे, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की आपण देखील उद्याच्या पत्रकार उद्याच्या मेळाव्यासाठी यावं आणि उद्याच्या मेळाव्या आल्यानंतर आपल्याला बाकीच्या भाषणांच्या माध्यमातून कसं माहिती मागच्या काही कालावधीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम केलंय, काही काही योजना शेतकऱ्यांच्या आणि नगर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण आणल्या या सगळ्यांच्या गोष्टीच्या बाबतीत माहिती आमचे सर्व माहितीचे जे ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आमदार आहेत हे सगळे येऊन त्या ठिकाणी आपल्याला माहिती देतील। सर्व या माहितीमध्ये सर्व नेते मंडळी सर्व पत्रकार बांधव खरं तर जसं या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 45 हा एक आकडा एक फॉर्म्युला याच्यावरती विजय मिळवायचा असा एक निश्चय अगदी देश पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचं एक नियोजन हे झालं गेलं आणि त्याच्यानंतर तशी सूचना ही अगदी गाव पातळीपासून तर अगदी तालुकापासून तर प्रत्येक जिल्ह्यापर्यंत देखील पोहोचवण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक समन्वय म्हणून देखील कमिटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियोजनाकरता हे देखील जाहीर केली गेली आणि मग त्याच्या माध्यमातून काम देखील जसं नियुक्त झाल्यात समन्वयक म्हणून आमच्या सरकारला सूचना आल्या तर त्यावेळेसपासून लगेच बैठकींचं नियोजन प्रत्येक तालुक्या आण्या ही सुरुवात झाली आहे। म्हणून आजच्या देखील आता उद्याचा 14 मेळावा हा या निमित्तानं एकत्रितरित्या की ह्या मतदारसंघाचं नियोजन जिल्ह्याचं नियोजन हे कशा रीतीनं करायचं याच्यावर देखील खरं तर उद्या साधक बाधक चर्चा होणार आहे आणि मग त्याच्याकरता जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असतील, सर्व या प्रमुख पक्ष असतील, घटक पक्ष असतील, या सर्वांचे पदाधिकारी असतील, हे सगळे त्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि प्रत्येक तालुक्यातून काही निमंत्रित मान्यवर मंडळी देखील निमंत्रित केले आहेत तिन्ही पक्षांचे आणि इतर घटक पक्षांचे। ह्याच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुका या अगदी मतदान पार पडूसपर्यंत काय काय केलं पाहिजे याच्याकरता देखील साधक बाधक चर्चा या उद्याच्या मेळाव्यामध्ये करणार आहे। आम्ही सगळं नियोजन करत असताना सगळ्यांना विश्वासात घेणं सगळ्यांची चर्चा करणं की उद्याच्या निवडणुका कशा रीतीने सामोरं जायचं याच्यावर देखील चर्चा होत असताना या सगळ्याच लोकांचं नियोजन हे राज्य पातळीवरती आता सुरू झालेलं आहे।